या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सप्तशृंगी मंगल कार्यालय सुटकेस सेंटर डॉक्टर रश्मी देवरे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर। पांझरा नदीस आलेल्या महापुरात पूरग्रस्त झालेल्या नागरिकांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे संसार उपयोगी साहित्य वाटप। दिनांक 7 ऑगस्ट रोजी लळींग घाटात आकस्मिक मृत्यू प्रकरणी पोलिसांना खुनाचा उलगडा करण्यात यश, 5 पैकी 4 आरोपींना अटक। पांझरा नदीला एवढा प्रचंड महापूर येऊन देखील पांझरा मातेच्या कृपेने नागरिकांचे फारसे नुकसान न झाल्याने धुळे शिवसेनेतर्फे साडी चोळी व पूजा करून पांझरा नदीचे आभार। तापी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सावळदे वर्षी दबाशी ही गावं खाली करण्याचे प्रशासनाचे आदेश। पांझरा नदीचे पुराचे पाणी ओसरल्याने जनजीवन सुरळीत। धुळे शहरातील पांझरा नदीला अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गेल्या 4 दिवसापासून नदीला महापूर आलेला आहे। त्यामुळे पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या रहिवासी भागात पाणी घुसून जवळजवळ 300 घरांची नासधूस झाली आहे। अनेक नागरिकांचे संसार उपयोगी साहित्याची नासधूस झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करून दिलासा देण्यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे पूरग्रस्त नागरिकांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रणजितराजे भोसले, हरीश शेलार, कुणाल वाघ, जितेंद्र पाटील, महेंद्र शिरसाट, भूषण शिंदे, कमलाकर गर्दे, श्याम भांबरे, कृष्णा गवळी, गणेश चौधरी, अरुण पवार, भटू पाटील, संदीप पाटील, हितेश पाटील, अभिषेक वाघ, निखिल पाटील, नितीन कोटेचा, राकेश पाटील, किरण पाटील, भूषण चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 4 दिवसांपूर्वी अक्कलपाडा धरणातून जवळपास 52,000 क्युसिक पाणी सोडण्यात आलं, त्याच्यामुळे पांझरा नदीला महापूर आला आणि असंख्य घरांमध्ये रहिवासी भागांमध्ये पाणी घुसलं। अशा परिस्थितीमध्ये जे काही नदी किनारी असणारे कुटुंब होते त्यांच्या घरातले साहित्य वाहून घेतले, ते घरं जे आहे जे कुटुंब आहे उघड्यावर आले। या संदर्भामध्ये ही परिस्थिती बघता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमचे सर्व सहकारी पदाधिकारी यांच्या वतीने या कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तू असतील, संसार उपयोगी भांडे असतील ते देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि आज राष्ट्रवादी युवकच्या वतीने आम्ही कुटुंबांना काही कुटुंबांना या ठिकाणी त्या वस्तूंचं वाटप केलेलं आहे। या निमित्ताने आम्ही एकच सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये येणारं जे काही आपत्कालीन संकट असेल त्याला तोंड देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सर्वात पुढे राहतील अशी या निमित्त सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी ग्वाही देतो। 7 ऑगस्ट रोजी लळींग घाटात 30 ते 32 वर्षाच्या अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी शितापीने सापळा रचत खुनाचा गुन्हा उलगडण्यात यश आले असून मयत युवकाचे नाव समाधान उर्फ भुऱ्या श्यामदास सोनवणे राहणार मानके तालुका मालेगाव जिल्हा नाशिक असून आरोपी सीताराम आप्पा तलवारे याच्या बहिणीसोबत समाधानचे अनैतिक संबंध होते, त्यातूनच हा गुन्हा घडल्याचे मयत समाधानचा शालक जितेंद्र शांताराम मोरे याने पोलिसांना सांगितले। त्यानुसार आरोपी सीताराम तलवारे, सुधाकर तलवारे, सुनील माळी, गंगाराम मोरे, मच्छिंद्र सोनवणे यांनी समाधान यास लाथाबुक्क्यांनी तोंडावर मानेवर मारहाण करून व गळा आवळून जीवेठार केले असे आरोपींनी गुन्हा कबूल केले असून 5 पैकी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सचिन गायकवाड हे करीत आहेत। सदर इस्मास सिव्हिल हॉस्पिटल धुळे या ठिकाणी दाखल केले, त्या ठिकाणी आम्ही सदर इस्मास स्वतः पाहणी केली असता त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा ह्या आम्हाला आढळून आले नाही, त्यामुळे आम्हाला सदर घटना ही ऍक्सिडेंट नसून कुठला तरी घातपात आल्याचा संशय दिसून आला, त्यामुळे आम्ही गोपनीय स्रोत ऍक्टिव्हेट करून सदर घटनेबाबत अधिक माहिती मिळवली असता सदर हा प्रकार हा खुनाचा असल्याचे आम्हाला लक्षात आले। यानंतर आम्ही पोलीस स्टेशनची DB टीम रेडी करून PSI मिर्झा, SC मराठे ब्राह्मणे, संजय पाटील, गणेश भांबरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, कांतीलाल शिरसाट, अजय दाभाडे, दीपक महाले यांना मालेगाव व नांदगाव परिसरात पाठवून आरोपींचा शोध घेतला असता आरोपी सीताराम तलवारे, सुधाकर तलवारे, गंगाराम मोरे, मच्छिंद्र सोनवणे हे मिळून आले। याचकडे
गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर मयत इसम समाधान वाघ यास गळफास देऊन ठार केल्या असल्याची माहिती दिली आहे. सदर कामगिरी ही आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांडे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर राजू भुजबळ साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने केली आहे. अक्कलपाडा धरणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पांझरा नदीस कधी नव्हे असा 27 वर्षानंतर पांझरा नदीस महापूर आला. त्यामुळे नदी काठावरील काही रहिवासी भागात पाणी शिरल्याने घरांचे व संसार उपयोगी सामानाची नासधूस झाली. परंतु धुळे शहरात कुठेही जीवितहानी झाली नाही किंवा प्रचंड हानी पोचली नसल्याने धुळे शिवसेनेतर्फे पांझरा नदीस साडी चोळीचा आहेर अर्पण करण्यात आला व विधिवत पूजा करून पांझरा मातेचे आभार मानण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, डॉक्टर सुशील महाजन, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, गुलाब माळी, भटू गवळी, पंकज गोरे, राजेंद्र पाटील सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. पांझरा मायेने, पांझरा नदीने एवढा मोठा पूर असल्यानंतर देखील महापूर अत्यंत उग्ररूप पांझरा नदीने धारण केलं होतं अशा याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी आज दोन वेळा महापुराला संकट होतं मोठं म्हणून जलपूजन करून आम्ही पांझरा मायेचं, पांझरा नदीचं, पांझरा देवीचं या ठिकाणी आभार मानण्यासाठी आलो. आभार मानण्याचं कारण असं की एवढा मोठा महापूर येऊन देखील आमच्या या उगमपासून ते इकडे थेट संगमापर्यंत खूप मोठी हानी आमच्या पांझरा मायेने केलीने जे संकट ओढवणारं होतं ते सुखरूप आमच्या पांझरा मायेने दूर केलं. या ठिकाणी कोणाला जास्ती त्रास या पांझरा मायेचा झाला नाही. एवढा मोठा महापूर आल्यानंतर देखील या ठिकाणी व्यवस्थित सर्व सुखरूपपणे पार पडलेलं आहे. सुखमय करण्यासाठी आमच्या सुटके सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा. त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या. सुटके सेंटर, आग्रा रोड, सराफ बाजार, बाफना लोह भंडारच्या समोर, धुळे. मोबाईल क्रमांक 94051 70 895 93 70 49 24 85. सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुरत बायपास हायवे, टोल नाक्याजवळ, धुळे. भटूलाल प्रजापत 94 22 78 74 45. गोटूलाल प्रजापत 94 230 31 250. मदनलाल प्रजापत 94 215 30 648. सौंदर्य ही निसर्गाची अनमोल देणगी. सौंदर्यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर छाप पाडणारी अद्भुत शक्ती. सौंदर्य प्रत्येक चेहऱ्याला लाभते असे नाही, म्हणूनच सौंदर्य प्रत्येकाला हवे असे वाटते. चेहरा खुलून दिसावा प्रत्येक स्त्रीचं स्वप्न, परंतु चेहऱ्यावर अनेक समस्या असतील तर मन मात्र खिन्न होतं. चिंता करू नका, तुमचे चेहऱ्या संबंधी सर्व समस्यांचे निरसन करण्यासाठी डॉक्टर रश्मी देवरे यांचे रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर सज्ज आहे. डॉक्टर रश्मी देवरे, रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर, प्लॉट नंबर 33, सरोदय कॉलनी, न्यू सिटी हायस्कूल शेजारी, धुळे. फोन नंबर 025 65 23 79 09. मोबाईल नंबर 80 078 63 99. स्वप्ना लर्निंग अँड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन, प्रोप्रायटर सौ पूनम पाटील, स्पेशल एज्युकेटर अँड चाइल्ड काउन्सलर, प्लॉट नंबर 13 अ स्वप्न प्रोफेसर कॉलनी, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 75 88 51 85 03 94 034 88 088. राधाराणी साडीच्या यशस्वी वाटचालीनंतर ग्राहकांच्या खास आग्रह असतो. मनपसंत व एकापेक्षा एक आकर्षक दर्जेदार रेडीमेड ड्रेसेसचे भव्य दालन आपल्या सेवेत आणले आहे. रेडीमेड ड्रेससाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आपल्या विश्वासाची खात्रीची हमी देणारे राधाराणी रेडीमेड ड्रेसचे भव्य दालन आपल्या सेवेत हजर आहे, ज्यात आपल्याला मिळेल अनारकली, पंजाबी ड्रेस, पटियाला, वन पीस, इव्हिनिंग गाऊन, वेस्टर्न टॉप, क्रॉप टॉप, कॅप टॉप, कुर्ती, जॉर्जेट कुर्ती, कॉटन कुर्ती, जीन्स, लेगिन्स, स्क्रिट ड्रेस आणि मटेरियल, जॉर्जेट ड्रेस मटेरियल, कलकत्ता वर्क केलेले आकर्षक ड्रेस मटेरियल आणि बरेच काही एकाच दालनात. यासाठी एकदा अवश्य या, मनपसंत ड्रेस खरेदीचा आनंद घ्या आणि आपले व्यक्तिमत्व खुलवा. आमचा पत्ता राधाराणी साडीज 1690
श्री बालाजी मंदिराजवळ खोल गल्ली धुळे, फोन नंबर 0252623489, मोबाईल नंबर 94-22-79-23-73। लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ब्रँडेड वस्तू तसेच कंपास, लंच बॉक्स, टिफिन यासारख्या शालेय वापराच्या वस्तू हे सर्व काही एकाच दालनात उपलब्ध। तर मग प्लास्टिकच्या या मनमोहक दुनियेतील आकर्षक, सुंदर व देखण्या अशा वस्तूंची खरेदी करण्यासाठी आजच या भव्य दालनाला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या। आमचा पत्ता: रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, 5 कंदील चौक, आग्रा रोड, धुळे। संपर्क 94-23-51-61-60-70-83-90-38-18। गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धुळे नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत। तसेच अनेक ठिकाणी धरणे ओव्हरफ्लो झाल्याने नद्यांना पूर आला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते। तापी नदी पात्रात देखील पावसाची सततधार सुरू असल्याने तापी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सावळदे, वर्षी, दबाशी ही गावं खाली करण्याचे प्रशासनाने आदेश दिले असून पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरू आहे। तसेच निमगुळ येथे नदीला आलेल्या पुरात एक बैलगाडी अडकून बैलगाडी पलटी झाली, मोठ्या प्रयत्नानंतर दोघं बैलांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे। गेल्या 2 दिवसापासून पांझरा नदीत अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठचे गाव व धुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते। अनेक घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उपयोगी साहित्याची नासधूस झाली। शहरातील नदीपात्रावरील मोठा पूल वगळता सर्व पूल पाण्याखाली गेले होते, त्यामुळे पुलावरील रहदारी बंद करण्यात आली होती। धुळे बस सागरातून अनेक मार्गावरच्या बसगाड्या थांबवण्यात आल्या होत्या। खबरदारीचा इशारा म्हणून शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली। शनिवारी 10 ऑगस्ट रोजी पाण्याचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्ववत सुरू झाले असून मोठा पूल रहदारीसाठी खुला करण्यात आला असून एसटी महामंडळाकडून देखील सर्व मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे। या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, डॉक्टर रश्मी देवरे, रेडियन्स कॉस्मेटोलॉजी सेंटर। पांझरा नदीस आलेल्या महापुरात पूरग्रस्त झालेल्या नागरिकांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे संसार उपयोगी साहित्य वाटप। दिनांक 7 ऑगस्ट रोजी लळिंग घाटात आकस्मिक मृत्यू प्रकरणी पोलिसांना खुनाचा उलगडा करण्यात यश, 5 पैकी 4 आरोपींना अटक। पांझरा नदीला एवढा प्रचंड महापूर येऊन देखील पांझरा मातेच्या कृपेने नागरिकांचे फारसे नुकसान न झाल्याने धुळे शिवसेनेतर्फे साडी चोळी व पूजा करून पांझरा नदीचे आभार। तापी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सावळदे, वर्षी, दबाशी ही गावं खाली करण्याचे प्रशासनाचे आदेश। पांझरा नदीचे पुराचे पाणी ओसरल्याने जनजीवन सुरळीत,